ब्रॉड टू यू बाय प्लॅनेट मराठी वर्ल्ड फर्स्ट मराठी टी प्लॅटफॉर्म विधानसभेसाठी जागा वाटप हा सगळ्यात महत्व विधानसभा आणि लोकसभा दोन्ही जागेच्या वाटपासंदर्भात ज्या ठिकाणी राष्ट्रवादी स्ट्रॉंग होल्ड आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीलाच तिकीट जागा दिली पाहिजे आपण कसब्याची निवडणूक पाहिले की शिवसेनेने साथ दिली राष्ट्रवादीने साथ दिली आणि कसब्याची निवडणूक निवडून आम्ही सीट काढली ती पारंपरिक बीजेपीची सीट ती काँग्रेसने त्या निवडून आणली कदाचित पिंपरी चिंचवडमध्ये ते थोडंसं गणित चुकलं कारण की निर्णय घेण्यामध्ये कदाचित काही निर्णय चुकले असावेत असा माझा अंदाज आहे जयंदराव सांगू शकेल त्याच्यामध्ये परंतु सर्वसाधारणपणे जागेचं वाटप आणि योग्य उमेदवार हे कॉम्बिनेशनचं व्यवस्थित जमलं तर मला खात्री आहे की जे डिव्हायडेड वोट आहे ते आपण एकत्रित आणू शकू आणि महाराष्ट्रामध्ये निश्चित आम्हाला सत्ता परिवर्तन करण्याचा निश्चित फायदा होईल त्याचा नाही सगळ्यात ट्रिकी मुद्दा आहे शेवटी जागांचं वाटप तुम्ही कसा करणार तिसरा उमेदवार कसा उभा राही राहू देणार प्रकाश आंबेडकरांचं काय करणार शेवटी महाविकास आघाडी तीन पक्षांची जरी असेल तरी सुद्धा इतर फॅक्टर महाराष्ट्रामध्ये महत्वाचे आहेत एकोणीसमध्ये तुम्ही बघितलं की प्रकाश आंबेडकर आणि एम आय एम यांची युती होती आणि त्यांनी बऱ्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला धक्का त्यावेळेस दिलेला होता त्या पार्श्वभूमीवरती हे कॉम्बिनेशन वर्कआउट व्हावं सीट uh, शेअरिंग त्या पद्धतीने व्हावं या दृष्टीने तुमचा काही प्रयत्न असणार आहे का आणि खास करून आता तुम्ही नंबर एकचा चा पक्ष झालेला त्या दृष्टीने तुमची जबाबदारी त्याबद्दल वाढते आम्ही तिन्ही पक्षांनी काही प्राथमिक वेगळ्या बैठकीत चर्चा काही अंशी केलेले आहे सीट शेअरिंग बद्दल सीट शेअरिंग कसं असावं यासाठी अॅक्च्युअल सीट शेअरिंग नाही केलेले आणि त्यामुळं मला वाटतं की आम्ही एकमत तिन्ही पक्षाचं व्हायला फार अडचण येणार नाही मग समाजवादी पक्ष असेल शेका पक्ष असेल तिकडे आणखीन इतर पक्ष जे आमच्या आघाडीत येऊ शकतात त्यांच्याशी बोलणं करू आम्ही पुढच्या या काळात आणि मला वाटतं की आम्ही लोकसभेच्या जागांचं वाटप आणि विधानसभेच्या जागांचं वाटप व्यवस्थित करू साहेब म्हणतात त्याप्रमाणे जर आम्ही हे व्यवस्थित केलं आणि प्रॉमिनंट उमेदवारांना तिथं आम्ही संधी देऊ शकलो तिथल्या भागातले मला वाटतं की आ, एक जी महाराष्ट्रात आज लोकांची भावना आहे ती मला वाटतं महाविकास आघाडी पुन्हा आली पाहिजे हीच आहे त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात आमच्या जागा निवडून येतील आणि एक प्रकारचा राग आता सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाच्या पद्धतीबद्दल लोकांच्या मनात आहे तो लोक व्यक्त करतील असं मला वाटतंय